राज्यातील राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झाला आहे। नेत्यांची वादग्रस्त विधाने आणि त्यावरील प्रतिक्रिया चिंताजनक आहेत। याबाबत राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काही आचारसंहिता तयार करता येईल का याचा विचार करावा अशी सूचना राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात ते बोलत होते। राहुल गांधींना अशा प्रकारे प्रोजेक्ट करण्याचा काँग्रेसने आतापर्यंत एकूण बहुतेक 13वा 14वा प्रयोग केला। त्या 13व्या 14व्या प्रयोगानंतरही काही 40-50 वर खासदारांची संख्या जात नाही आहे आणि 1-2 राज्यांच्यावर राज्यही जात नाही। पण कुठल्याही पार्टीने हार न म्हणता सातत्याने प्रयत्न करायचेच असतात। आता ह्यांची भारत जोडो सुरू असताना पोटनिवडणुका झाल्या, त्यात 7 पैकी 5 जागा BJP मिळाल्याच ना, आणि गुजरात आणि हिमाचलमध्येही दिसत नाही। मनसेने काय म्हटलं यावर मी माझी टिप्पणी करण्याचं काहीच कारण नाही, पण मी माझं मत आधीच मांडलं ना, माझं मत आधीच मांडलं की बा मला एखादा विषय भावला तो मी लिखाणात आणला, सिनेमात आणला, कवितेत आणला, लोकगीतांमध्ये आणला, याला काय ऑब्जेक्शन असणार कारण काय? तुम्ही असं म्हणा की हे चुकीचं आहे, तुम्ही असं म्हणा हे बघू नका, तुम्ही बळजबरीने त्या थिएटरमध्ये बसणाऱ्या लोकांना मारता कसे काय आणि हा हुसकावून का लावता? तुम्ही बाहेर असे पाट्या घेऊन उभे राहा की हे इतिहासाचं एका अर्थाने चुकीचं दर्शन आहे, असं एवढंच मला वाटतं। नाही, मला असं वाटतं की हर हर महादेव या सिनेमाच्या बाबतीमध्ये मी एवढंच बोललेलं बरं, कारण नाही या राज्यामध्ये जो जो असुरक्षित आहे तुमच्यासहित त्या सगळ्यांना पुरेशी सुरक्षा दिली पाहिजे। श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज तर आपले राजे आहेत, त्यामुळे असं काही निर्माण झालं असलं, आता असं आहे की मी मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे तर एकूण राज्याच्या नेतृत्वाने जे केलं पाहिजे त्या विषयावर मी काही म्हणणं करू नये। बिलकुल नाही, असं आहे मी देवेंद्रजींचं 14 ते 19 आपल्यापुढे मांडलं। 1923 हे आपण पाहिलं की एक सक्षम विरोधी पक्ष नेता कसा असला पाहिजे आणि एकाच वेळेला प्रशासन आणि पार्टी या दोन्हीचं नेतृत्व एखाद्या माणसाने कसं केलं पाहिजे हे देवेंद्रजी वर राज्यशास्त्राच्या पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी संशोधन केलं पाहिजे, इतकं त्यांचं प्रभावी झालं। त्याच्यातून सुद्धा त्यांच्याबद्दलची जेलसी निर्माण झाली की आजपर्यंत आम्हीच होतो, आता हे कुठून नवीन निर्माण झाले, सगळा महाराष्ट्र आम्ही आमच्या बोटावर नाचवणार, तसं देवेंद्रजी आपल्या बोटावर नाचवलं नाही पण तो ॲक्सेप्टन्स निर्माण केला। आता समजा एकनाथजींच्या पार्टीमध्ये म्हणजे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये असे काही विषय निर्माण झाले तर ते प्रामुख्याने त्यांनी डील केले पाहिजेत, ते कसे देवेंद्रजी डील करतील? आणि केलं तर मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला मला न दिसता केलं पाहिजे, बरोबर आहे? तर तसं ते करतायत। माझं काय म्हणणं आहे की आमच्या पक्षाची होणारी हानी याची काळजी करण्यासाठी आमचं पक्ष नेतृत्व सक्षम आहे, त्याच्यावर काय करावे कसे करावे याचा विचार होतो। म्हणूनच एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तारांच्या वाक्यानंतर काही मिनिटातच त्यांना फोन करून हे सांगतात की तू माफी माग। त्यामुळे असं आहे ना की खूप लवकर आपण जुन्या गोष्टी विसरतो। आपण 2.5 वर्षाचा इतिहास लिहायला बसूया का? मला अजून एका कार्यक्रमाला जायचं आहे, तर त्याच्यामध्ये काय काय सापडेल, काय काय केलं? म्हणून म्हटलं ना की एक क्लिप तुमच्याकडे पण आहे, आमच्या संदीप गडेकरकडे बघा, एक महान नेता काय म्हणाला आहे एका महिलेला, ते आपण पाहिलं पाहिजे। पण पुन्हा एकदा एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारायचं नसतं। मी ते सुरुवातीलाच म्हटलं की महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती या विषयावर सर्वसामान्य माणूस चिंतित आहे आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून याची आचारसंहिता डूज अँड डोंट्स करावे न करावे हे लिहून काढणं आणि व्यवहारात येईल याचं त्या पक्षाच्या नेत्याने पाहणं हे आवश्यक झालेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।